आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गावडे साहेबांच्या या ऐंशीव्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांना मी कायम विकासाचं शाश्वत मॉडेल म्हणतो ते माझे मार्गदर्शक नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब राज्यमंत्री नामदार दत्तामामा भरणे ज्यांच्याकडे बघून खरं तर अभ्यासू पाठपुरावा आणि अभ्यासू वृत्तीची मांडणी ही खरं तर शिकायला मिळते ते शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार माजी मंत्री अण्णासाहेबजी डांगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणरागिणी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर माझे मित्र आणि ज्यांच्या प्रवासाकडे बघून सगळेच जण होतात ते लोकनेते आमदार निलेशजी लंके माजी आमदार काकासाहेबजी परांडे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी गारटकर माजी आमदार रमेश अप्पा थोरात माझे आमदार पांडुरंगजी अभंग देवदत्तजी निकम असतील ज्यांनी याचं अत्यंत देखणं आयोजन केलं या कार्यक्रमाचं ते मानसिंगजी पाचूनकर असतील प्रदीपदादा वळसे पाटील असतील राजाभाऊ गावडे असतील रवी बापू काळे असतील सक्षणाताई सलगर मोनिकाताई हरगुडे सर्व जिल्हा परिषद सदस्या सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार बांधव आणि आपण खरं तर मगाशी उल्लेख करताना त्या विषयावर पण बोलणार आहे त्यामुळे ते महत्वाची गोष्ट गावडे साहेबांचं सा चिंतन करत असताना एक फार महत्वाची गोष्ट ही प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो की ज्यांचं वय माझ्या वयाच्या दुप्पट आहे त्यांच्या फक्त पायावाशी झुकून आशीर्वाद घ्यायचे असतात त्यांना वेगळं चिंतन माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय देणार पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे एकोणीसशे बासष्ट सालापासूनची जी ही कारकीर्द बघितल्यानंतर गावडे साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलासाठी तुम्ही आदर्श ठरता तुम्ही रोल मॉडेल ठरता सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा इतक्या आपण इतक्यानं समाजाच्या सेवेसाठी समाजाच्या हक्कासाठी न्याय हक्कांसाठी जो अविरत संघर्ष उभे केला जो अविरत लढा देत राहिलात तो अनेकांसाठी प्रेरणादायी म्हणजे मगाशी रुपालीताई बोलत असताना रुपालिताई मी दोनदा विचार केला की इजा बीजा तिच्या ती तीन वेळा तुमच्या बाबतीत झालं अशी गावडे साहेबांकडे नक्की काय जादू आहे आणि त्यानंतर ही याची जाणीव झाली की गावडे साहेबांकडची जी जादू आहे ती सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि हितासाठी लढणाऱ्या एका निरलस कार्यकर्त्याच्या निस्पृह भावनेची जादू ती गावडे साहेबांच्या वाणीची जादू आहे ती गावडे साहेबांच्या जनसंपर्काची जादू आहे आणि म्हणूनच मगाच्या अशोक बापूंनी फार भा दूरदृष्टीच्या ज्या शुभेच्छा दिल्या की आदरणीय गावडे साहेब आपण आयुष्याच्या शतकपूर्ती साजरी करत असताना सुद्धा पुन्हा एकदा हा सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत तुमच्या शतकपूर्तीचा सा सोहळा साजरा करण्याचं सा भाग्य हे आम्हाला सगळ्यांना लाभावं याच मी सदिच्छा देतो आणि मगाशी दत्ता मामांचा एक एका विशेष गोष्टीसाठी आभार मानायचं राहून गेलं मतदारसंघाच्या वतीनं की कालच जी मंजुरी मिळाली बजेटच्या कामांच्या संदर्भामध्ये खरं तर दोन वर्ष खासदार निधी बंद होता त्यामुळे गावडेसाहेबांच्या अनेकदा पाठपुरावा होता व कधी खासदार निधी सुरू होणार पण असं असताना अर्थमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्यानं विकास कामांच्या बाबतीत जो हातभार लावला त्यामध्येच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघासाठी एकतीस कोटी रुपयांची रस्त्यांची मंजुरी ही दत्तमामांनी दिली त्याबद्दल मामा मी आपलं मनापासून आभार मानतो आणि मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला ती बारी धरायची वेळ आली त्या बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सगळ्यांना जो आनंदाचा दिलासा देणारा जो निर्णय दिला बैलगाडा शर्यतीला सशर्त जी परवानगी दिलेली ही देत असताना तमाम बैलगाडा वतीच्या बैलगाडा मालकांचा हा विजय आणि त्या विजयाचं स्वागत करत असताना फक्त एका जबाबदारीची जाणीव ते अधोरेखित करून देऊ इच्छितो कारण आता व्यासपीठावर बसल्यानंतर मला जवळपास दोन तीन जणांनी येऊन सांगितलं की घाट भरवायचं आहे तर कुठल्या निमित्तानं पण त्याची नियमावली आपल्याला बारकाईनं बघावी लागेल कारण कोणत्याही वाढदिवसानिमित्त आता घाट भरवता येणार नाहीत फक्त सांस्कृतिक कारणासाठी आपल्याला घाट भरवता येणार आहे कुठेही बैलांवर अमानुषता होईल अशा पद्धतीनं आपल्याला याचं आयोजन करता येणार नाही आणि एवढंच नाही तर मी मगाशी सुद्धा खेडच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की या बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या आमच्या खांद्यावरची जबाबदारी अशासाठी वाढली आहे की बैलगाड्याचा नाद आता फक्त नाद राहू द्यायचा नाही तर ग्रामीण अर्थकारणाला गती देणारी हे एक फार महत्वाची गोष्ट होऊ शकते विचार करा पाच दहा हजाराचं गाव त्या पाच दहा हजार गावामध्ये जेव्हा पाच दहा हजार माणसं शर्यतीच्या निमित्ताने येतील तेव्हा अगदी चहा वाल्यापासून भेळ वाल्यापासून वडापाव वाल्यापासून वाजंत्री वाल्यापर्यंत जे अर्थकारण आहे हे अर्थकारण आता आपल्याला नीट सजगपणे बांधायचंय एवढंच नाही तर देशी आणि विदेशी पर्यटक म्हणजे म्हैसूरमध्ये हत्तींचा फेस्टिवल होतो जैसलमेरमध्ये उंटांचा फेस्टिवल होतो तसं आपल्या भागात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला बैलगाडा शर्यत हे पर्यटनाच्या दृष्टीने जर चा आकर्षण झालं तर या माझ्या तरुणाईच्या हाताला रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील इतक्या सजगपणे याच्याकडे पुढच्या व्यवसायाची संधी म्हणून आणि यातून ग्रामीण अर्थकारणाची उन्नती म्हणून आपण सगळेजण बघाल आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे आदरणीय गावडे साहेबांचं सा मार्गदर्शन आणि त्यांची साथ ही लाभत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा गावडे साहेब सगळ्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्याच पद्धतीनं सोहळा आदरणीय पवार साहेबांच्याच उपस्थितीत इथे साजरा करण्यासाठी आम्ही सगळे असुसलेले आहोत त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद खासदार साहेब यानंतर